नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आजचा विषय हा तुलनेने सध्याच्या चालू असलेल्या राजकीय विषयांच्या पेक्षा वेगळा आहे, पण तो जास्त संवेदनशील आहे। तो जोडला गेलाय छत्रपती शिवरायांशी। छत्रपती शिवरायांच्या राज्याची राजधानी असलेला रायगड हा आता एका वेगळ्याच विषयामध्ये अडकताना दिसतोय। गेली अनेक वर्ष रायगडाचं जतन आणि संवर्धन व्हावं याच्यासाठी अनेक दुर्गप्रेमी सातत्यानं प्रयत्नशील होते। गेल्या सरकारनं त्या संदर्भात समिती स्थापन केली आणि जबाबदारी छत्रपती संभाजीराजेंवर दिली। छत्रपती संभाजीराजे सुद्धा या निमित्तानं रायगडावर अनेकदा आले। त्यांच्या माध्यमातून रायगडाच्या जतन संवर्धनाच्या बाबत सक्रियता दाखवली गेली। पण आता ताज्या घटनाक्रमामध्ये अशी माहिती समोर आली आहे की रायगडाचं सुरू असलेलं जतन आणि संवर्धन, यात होणारं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं आहे। हे किती निकृष्ट दर्जाचं आहे ते आपल्याला दृश्यामध्ये सुद्धा आम्ही दाखवू शकतो। ती दृश्य आता टीव्हीवर येत आहेत, ती आपण पहा आणि त्यानिमित्तानं या संदर्भातला विषय किती गंभीर झालाय तेही लक्षात घ्या। आता जी दृश्य आपल्या समोर आहेत ती रायगडावरच्या स्थानिक मंडळींच्या माध्यमातून काम किती निकृष्ट दर्जाचं आहे ते दाखवण्याच्या साठी पुरेशी बोलकी आहेत। लावलेले दगड हे हातानं सुद्धा हलवता येतात, थोडासा जरी आघात झाला तरी हे दगड निखळून पडतात। वापरली जाणारी माती, सिमेंट किंवा ज्या कुठल्या गरजेच्या वस्तू आहेत त्यातला निकृष्टपणा हा सुद्धा टप्प्याटप्प्यानं समोर येतोय। या सगळ्या गोष्टी या मनाला अत्यंत वेदना देणाऱ्या आहेत, याच्यासाठी कारण महाराष्ट्र जो छत्रपती शिवरायांची भूमी म्हणून ओळखला जातो, जिथं छत्रपतींचं नाव घेत मतांचा जोगवा मागितला जातो, ज्या छत्रपतींच्या भूमीवर रयतेचं राज्य आणण्याचे दावे केले जातात, तिथंच छत्रपतींची राजधानी असलेल्या भूभागाच्या जतन आणि संवर्धनाच्या बाबतीत इतकं दुर्लक्ष व्हावं, याची जबाबदारी कुणी घ्यायची? आमचा प्रश्न आहे, राजेंचं रायगडाकडे दुर्लक्ष का होत आहे? या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत सुभाष मोरे। सुभाष मोरे हे थेट रायगड परिसरातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या सोबत फतेहसिंग सावंत आहेत, हे छत्रपती संभाजी राजेंचे समर्थक आहेत। दिलीप पाटील शिवप्रेमी म्हणून आपल्याला परिचित आहेत। मल्हार पांडे दुर्गप्रेमी म्हणून आहेत। झुंज प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि आबासाहेब पाटील मराठा नेते म्हणून या चर्चेत आहेत। सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत। चर्चेला वेळेची मर्यादा आहे, प्रत्येकानं मर्यादित वेळेमध्ये थेट नेमकं मोजकं बोलावं अशी विनंती। पटकन पहिला मुद्दा सुभाष मोरे यांच्यासाठी। सुभाषजी, आपण रायगडातल्या कोणत्या भागाची पाहणी केली? रायगडाच्या पाहणीच्या दरम्यान तुम्हाला काय दिसलं? प्रथमतः कोट्यवधी रुपये खर्च करून किल्ले रायगडला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणामार्फत काम सुरू आहे। त्यामध्ये पुरातन वास्तूंच्या उत्खननासोबत दगडी पायऱ्या रस्ते बनवणे जात आहे। शिपकालीन बांधकाम तंत्राचा वापर करून ही बांधकामे केली जात आहेत। मात्र सध्या रायगड किल्ल्यावर केलेला सर्व बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, आम्ही रायगडच्या पायथ्याचे रहिवासी आहोत। इतरांसाठी रायगड हा किल्ला असेल, पण आमच्यासाठी रायगड हे दैवत आहे। आम्हाला खेदाची गोष्ट वाटते की रायगडवर सुरू असलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे आहे हे दाखवणे आम्हाला लज्जास्पद वाटतो। जी सुभाष मोरे, एकच मिनिट सुभाष मोरे, एकच मिनिट, मी आपल्याला मध्ये याच्यासाठी थांबवतोय। मी प्रश्न आपल्याला अगदी थेट विचारलेला होता की रायगडातल्या कोणत्या भागाचं बांधकाम निकृष्ट आहे ते तुम्ही सांगा, तुम्ही उत्तर द्या। तत्पूर्वी माझी फतेहसिंग सावंत यांना विनंती आहे। फतेहसिंग जी, आपण प्रवास करताय, कृपया थोड्या वेळाच्यासाठी गाडी बाजूला लावा, कारण त्यामुळे ना तुमचा संपर्क नीट होतोय
ना त्या प्रवासाचा आवाज प्रेक्षकांपर्यंत जात असल्याने लोकांचं म्हणणं लोक ऐका म्हणजे इथे बोलणाऱ्या मान्यवरांचं म्हणणं लोकांपर्यंत जाते. कृपया गाडी थोडा वेळ बाजूला लावा. जी सुभाषजी आपण उत्तर देणार आहात, कोणत्या भागात तुम्हाला झालेलं बांधकाम निकृष्ट आहे हे जाणवलं? आम्ही रायगडच्या पायऱ्यावरून आम्ही जात होतो जी. म्हणजे आम्ही गेले दोन ते तीन वर्ष बांधकाम चालू आहे. आम्ही रायगडच्या पायऱ्याने जात असताना आम्हाला असं निदर्शन आलं की जे बांधकाम आहे त्याच्या खाली जे मटेरियल वापरलेले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. ते जे मटेरियल आहे ते सिमेंट मटेरियल पेक्षा हे मजबूत असावी असा आमचं म्हणणं आहे. तरी पण ते आम्ही हातात धरल्यानंतर जसं माती जी असते ढिपलं ती आपण दाबल्यानंतर जसा कुस्कूर होतो तसा त्या मटेरियलचा कुस्कूर झालाय. ते मटेरियल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे आज ते बांधकाम केले ते 350 वर्ष झालेले त्या बांधकामाला ते मजबूत आहे. म्हणजे रायगडवरती तोफांचा मारा झाला तरी त्या बांधकामाला कुठल्याही प्रकारचा अजिबात तडा गेला नाहीये. आणि हे आता 2 वर्ष नाही झाले बांधकामाला तर हे बांधकाम अक्षरशः पावसाच्या पाण्याने जर ते बांधकाम पडत असेल तर त्या बांधकामाला काय अर्थ आहे असा आमचा सर्व शिवभक्तांचा. जी सुभाष मोरे आपण बोलत असताना आपला संपर्क तुटतोय, आपण त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या. मी थोड्या वेळाने आपल्यापर्यंत पोहोचतो. पटकन पुढचा मुद्दा घेऊन आपण या निमित्तानं दिलीप पाटील यांना बोलतं करूया. दिलीप पाटील हे शिवप्रेमी आहेत. सुभाष मोरेंचा संपर्क जोडला जाईपर्यंत काही प्रश्न इतरांनाही आपण विचारणार आहोत. दिलीप पाटील हे कानावर जेव्हा पडतं ना तेव्हा कोणत्याही शिवप्रेमीला अत्यंतिक वेदना होतात. महाराजांनी बांधलेले गड 350 वर्ष टिकून राहतात पण आपण बांधन काम करायला घेतलं की ते 2-2 वर्ष राहत नाही, 1-2 पावसामध्येच ते आपलं काम काढतं. दिलीपराव महत्वाचं असं आहे की जे रायगड प्राधिकरण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतंय खरं एक आहे की आत्ता बघायला पाहिजे की सरकारकडं यंत्रणा सरकारकडं आहे ना. सरकारकडे आर्कियोलॉजी डिपार्टमेंट असेल किंवा कन्स्ट्रक्शनचं PWD डिपार्टमेंट असेल, तज्ज्ञ लोक असतील, सरकारनं त्याचं ऑडिट पटकन करायला पाहिजे होतं की लगेच कुठं तर कुणाला तर हे करण्यापेक्षा सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे बांधकाम एकदम एक गुन्हा, हा फार मोठा गुन्हा आहे. कारण रायगडच्या ठिकाणी ज्यावेळी आपण बांधकाम करत असतोय 350-300 वर्षापासून जर बांधकाम त्या ठिकाणी जर का व्यवस्थित राहत असेल आणि नवीन जर बांधकाम आहे ते 1-2 वर्षात जर खराब होत असेल जे आता चित्र बघितली तर ते फार चुकीचं आहे. तर या ठिकाणी सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे, सरकारचं आर्कियोलॉजी डिपार्टमेंटनं लक्ष द्यायला पाहिजे, त्याचबरोबर PWDचे जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे जे कोण ठेकेदार आहेत या ठेकेदारांच्यावर कारवाई करायला पाहिजे. त्यांची बिलकुल आपण तशी अपेक्षा बाळगतो आहोत. आपल्या सोबत दुर्गप्रेमी मल्हार पांडे आहेत. मल्हार, या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही अनेकदा अर्थात जतन संवर्धनाचं काम महाराष्ट्रातल्या विविध गडांवर किल्ल्यांवर जाऊन आपण करता. आपण स्वतः त्यानिमित्तानं अनेकदा रायगडलाही गेलेला असाल. रायगडातल्या जतन संवर्धनाच्या कामातली चूक काय? मुळात मी आता जसं ऐकलं आणि त्याच्याबद्दल सुद्धा अनेक लोकांकडनं वाचलं आहे की तिथं जी वापरली जाणारी सामग्री ती निकृष्ट दर्जाची आहे. मला इथे एक सांगावं असं वाटतं की आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या दैवतस्थानी मानतो आणि जसं मगाशी नमूद केलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी बांधले गेलेले किल्ले हे आजही तितक्याच भक्कमपणे उभे आहेत. आपल्याला जर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे न्यायचा असेल, पुढच्या पिढीपर्यंत सुपूर्द करायचा असेल, तर आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी जे आपण साधन सामग्री वापरते चांगल्याच दर्जाची असली पाहिजे. त्यामुळं रायगड असो नाही तर इतर कुठेही ठिकाणी जे चाललेलं बांधकाम असो तिथं कसलाही प्रकारचा भ्रष्टाचार कुणीही महाराष्ट्रात राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीनं प्रत्येकाने ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तिथं भ्रष्टाचार होऊ नये, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं बांधकाम व्हावं जेणेकरून आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या पद्धतीने बांधतो. बिलकुल पटकन पटकन या मुद्द्याला स्पर्श करत आबासाहेब पाटलांना बोलतो करतो. आबासाहेब, रायगडाच्या जतन संवर्धन कामात पाणी कुठं मुरतंय? प्रसादजी, या संदर्भामध्ये आता सुभाष मोरेंनी जे काही व्हिडिओ समोर आणलेत मी सर्व महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. मुळात गेल्या 70 वर्षामध्ये हे सरकार सत्तेवर असताना सुद्धा
यांनी आजपर्यंत कोणत्याही किल्ल्याकडे बघितलं नाही, सर्व दुर्लक्षित सर्व किल्ले केले. आणि रायगड किल्ला म्हणजे किल्ला नसून सर्व शिवप्रेमींचा अखंड देशाचा हिंदुत्वाचा आत्मा आहे. आणि अशा किल्ल्यावरती निकृष्ट दर्जाचं बांधकाम होत असेल हे दुर्दैव आहे. मी तत्काळ आता आमच्या सगळ्या लोकांची चर्चा करणार आहोत आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि हे कोण अधिकारी असतील, इंजिनियर असतील, कोणतं डिपार्टमेंटचं काम आहे, या सगळ्यांना आता तत्काळ यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत. जी या सगळ्या निमित्तानं फतेहसिंग सावंत आपल्या सोबत आहेत. फतेहसिंग जी, या तांत्रिक मुद्द्यावर तुमचं उत्तर हवंय, पण आणखीनही या निमित्तानं काय काय आक्षेप आहेत ते जाणून घेणार आहोत. सुभाष मोरे आपल्या सोबत आहेत. सुभाष जी, आपण थोड्या वेळापूर्वी हे सांगत होतात की अनेक दगड निखळून पडायला लागले आहेत, एक दोन पावसामध्येच दगड हलायला लागलेले आहेत. झालेलं बांधकाम हे कुठपर्यंत झालेलं आहे आणि जतन संवर्धनाच्या नावाखाली रायगडावर काय सुरू आहे? बहुतेक काम पूर्णपणे झालेलं जमाय जी, पण आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही रायगडवरती गेलो, पण अधिकारी म्हणतात की अजून काम हे पूर्ण झालेलं नाही, अजून पूर्ण काम झालेलं नाही आणि ते काम अजून झालं नसल्यामुळे अजून त्याची डागडुकी आहे. पण माझं म्हणणं अधिकाऱ्यांना एकच होत की काम पूर्ण झालेलं नाहीये, पण जे बांधकाम झाले, जो दोन दगडांना बांधणारा मटेरियल आहे, ते मटेरियलच ते एकमेकाला जर घट्ट पकडत नसेल तर त्या दगडींचा सांधा ते कसं साधणार, हा त्या अधिकाऱ्यांना सवाल होता. ते म्हटले ते मटेरियल पक्क होणार, हा असा कुठला नियम? आम्ही तेच आता माहितीच्या अधिकारी सगळं मागणार आहोत की हे मटेरियल किती वर्षांनी पक्क होणार आहे का, आम्हाला उत्तर देता येत जी. जे शिवाजी महाराजांनी बांधकाम केले 3.5 वर्ष झालेले, ते जर का टिकत वर्ष जर निकळत असेल तर कशा प्रकारे म्हणणं नाही. हे काम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं आहे तसं टिकावं, म्हणजे आपण अपेक्षा बाळगता आहात. ही तमाम शिवप्रेमींची दुर्गप्रेमींचीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं महाराजांनी गड किल्ले बांधले तितक्याच भक्कमपणे हे पुन्हा एकदा जतन संवर्धनाच्या माध्यमातून उभे राहिले पाहिजेत. फतेहसिंग सावंत यांच्यासाठीचे आता प्रश्न आहेत. फतेहसिंग जी, माझा आवाज येतोय आपल्याकडे? हा येतोय, बोला बोला. आपण उत्तर द्यावं. आतापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले. वाईट बांधकाम कोण करतंय, कान पकडणार आहात का त्यांचे? नाही, नक्कीच कान पकडणार. कान पकडण्याचा विषयच येत नाही. नक्कीच नुसकृत दर्जाचं काम झालं असेल तर नक्कीच त्याच्यावर लक्ष दिलं जाईल. परंतु तत्पूर्वी माझी एक थोडीशी पार्श्वभूमी आपण ऐकावी जी, की ज्यावेळी रायगड प्राधिकरण निर्माण झालं त्यावेळी सर्व रायगड परिसरातील आपण परिसरातील जनतेला म्हणा, लोकांना म्हणा, आदरणीय संभाजीराजेंनी एक आव्हान केलं होतं की आपण यामध्ये सहभाग घ्यावा. अनेक परीने आता कामं जी चांगली झाली गेली काही दिवसापासून त्याकडे कुणी दुर्लक्ष दिलं नाही. परंतु आता काय निष्कृत दर्जाचं काम आहे हे आम्हाला देखील बघितलं पाहिजे, याचा विचार जरूर केला पाहिजे. असं म्हणत नाही मी की नाही, पण त्याचा विचार केला पाहिजे. दुसरा विषय म्हणजे की संभाजीराजेंनी पीडब्ल्यूडी खात्याला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाहिजे म्हणून गेली 3 महिने, आता 4 महिने प्रयत्न करत आहेत. कारण जो मुख्य माणूसच तिथे येत नसेल तर काम कोण बघणार, हा एक विषय. फतेहसिंग सावंत, आपण एक अत्यंत गंभीर मुद्दा या निमित्तानं समोर आणलेला आहे की राज्य सरकारच्या एका महत्वाचा विभाग म्हणून गणल्या जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंताच या कामावर देखरेख करत नाही, इतकं दुर्लक्ष. आणि नाव घेतात मविया, त्याच्याच बरोबर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, त्यांच्याच विचारानं राज्य चाललंय महाराष्ट्रात वगैरे वगैरे वगैरे. मत मागताना छत्रपती आठवतात बरोबर साहेब? मला याच्यावरती एक बोलायचं आहे. एकच मिनिट थांबा थांबा, आधी उत्तर येऊ द्या फतेहसिंग सावंतांकडून. आधी उत्तर येऊ द्या फतेहसिंग सावंत, सरकार इतकं दुर्लक्ष का करतंय? नाही, गेली 4 महिने संभाजीराजे त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साठी पत्र पाठवत आहेत की इंजिनियर द्या आम्हाला, इंजिनियर द्या आम्हाला म्हणून. कोणच दुर्लक्ष, सगळ्यांचंच दुर्लक्ष आहे. सरकार कुठल्या पक्षाचं याच्याशी आम्हाला महत्व नाही आहे. रायगड आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आदरणीय संभाजीराजे जीव तोडून त्या रायगडसाठी सर्व काही गोष्टींचा प्रयत्न करत आहेत. विषय तन मन धन सगळं त्यांनी तिथं अर्पण केलेलं आहे आपलं, आणि एवढं काम अगदी स्वतः लक्ष देऊन करत आहेत.
जी तरीही अपेक्षित सहकार्य मिळत नाही याच्यावर सुभाष मोरेंचं उत्तर येत आहे. सुभाष जी बोला. हा आमचं एक म्हणणं आहे फते सिंग साहेबांना, पूर्ण रायगड परिसरातील सर्व शिवभक्त आपली पाचडला सभा झाली आणि त्यावेळी संभाजीराजांना सांगितलं की रायगड प्राधिकरणामधले एकही लोकल व्यक्ती त्या प्राधिकरणावरती नाही, कुठल्या अर्थी आम्ही तुमच्या जे काम चालू आहे त्या कामावरती आम्ही लक्ष ठेवणार. एकही तुम्ही प्राधिकरणावरती तुम्ही म्हटलं 6 माणसं घेतो 8 माणसं घेतली, एकही महाड तालुका मधला लोकल आमदार सुद्धा त्या प्राधिकरणावरती नाहीयेत. आम्ही कुठल्या प्रकार आणि तुम्ही हा म्हणताय की 4 महिन्याचा प्रश्न आहे. आता सुभाष मोरे आपण जो मुद्दा मांडताय त्या अनुषंगानं समजा स्थानिक माणसांना रायगडाच्या संबंधित प्राधिकरणावर स्थान नसण्यानं काय फरक पडणार आहे? म्हणून नसल्यानं काय फरक पडणार नाही. आम्ही रायगड परिसरातले शिवभक्त आहोत आणि आमचं एकच काम आहे की रायगड वरती होणारं काम हे चांगल्या प्रकारे करून घ्यावी, कारण का हे ठेकेदार आहेत ते ठेकेदार काम करून निघून जातील. कोण ठेकेदार आहे? कोण ठेकेदार आहे जो छत्रपतींच्या रायगडाशी खेळ करतोय? हा ते ठेकेदार, आता जे ठेकेदार नेमले ते ह्या अधिकाऱ्यांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कारण शोधून त्यांना नोटीस बजावायला पाहिजे आणि त्यांना बिलकुल ही कारवाई झाली पाहिजे. रायगडाच्याच बाबत काय, महाराष्ट्रातल्या कोणत्याही ऐतिहासिक क्षेत्राच्या मधल्या एका साध्या दगडाला सुद्धा इजा पोहोचता कामा नाहीये. त्याच्या बदलाची कुठल्याही प्रकारची अधिकृत परवानगी कोणाकडेही नाहीये. दिलीपराव आपल्याला विचारतो पटकन, त्यानंतर आबा पाटलांकडे येतो. दिलीपराव, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण 350 वर्ष मागे जाऊ. समजा महाराज असते आणि किल्ला बांधताना कुणी अशा प्रकारची जर समजा कामात कुचराई केली असती तर त्यांचा कडाईलोट नक्की झाला असता. महत्वाचं असं आहे, हा महत्वाचं असं आहे की पहिली गोष्ट आपण जे बोलला ते बरोबर आहे. पूर्वीचा म्हणजे डेडिकेशन मधला भाग आहे सरकारनं. आपण मगाशी एक विषय राहिला की सरकारनं प्राधिकरणासाठी फंड्स पाठवले का? प्राधिकरणा किती गेले वर्षभर झालं का पैशासाठी पाठीमागा लागले, सरकारकडे विनवण्या करतात. सरकारनं फंड्स दिलेले नाही, PWDचे अधिकारी दिलेले नाही आहेत. त्या ठिकाणी असल्या ठिकाणी रायगडसारख्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी पाहिजेत, त्यातले तज्ज्ञ अधिकारी पाहिजेत आणि जे ठेकेदार असतात त्या ठेकेदारांच्यावर कोणतं लक्ष दिलं पाहिजे ना तज्ज्ञ लोकांनी. मग हे जर का सरकार करत नसेल आणि त्यानंतर मग हे कामकाज निकृष्ट होऊ शकतं ना. बिलकुल, आपण जे सांगता आहात त्याच्याच अनुषंगानं मुद्दा घेतो. आबासाहेब पाटलांना पटकन बोलतं करतो. आबासाहेब पाटील, विषय आपल्या थेट समोर आहे. अहो याच PWDच्या मार्फत मंत्र्यांचे बंगले नीट दुरुस्त होतात, मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये आलिशान स्विमिंग पूल सुद्धा बनतात आणि इतकंच काय तर पैसा नाही म्हणत अनेक गोष्टींकडे कानाडोळा करणारे. गाड्या घ्यायला सरकारी प्रतिनिधींना बरोबर पैसा पुरवला जातो. एक PWD विभाग एका बाबतीत असं वागतो आणि तोच PWD विभाग रायगडाच्या कामाच्या बाबतीत कसं वागतो ते समोर आलंय. आबासाहेब पाटील, आधी आपलं उत्तर, त्यानंतर पुढचा मुद्दा हा मल्हार पांड्यांसाठी आहे. प्रसादजी, रायगड प्राधिकरण नेमलं, त्या रायगड प्राधिकरणाचे सदस्य काय करत होते? तुम्ही आज मुद्दा समोर आल्यानंतर सांगता तिथं आम्हाला इंजिनियर मिळाला नाही. मग काम संपूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर सुभाष मोरे सारखा कार्यकर्ता जाऊन बघतो, त्या ठिकाणी त्यांच्या निदर्शनास येतं. एक सामान्य कार्यकर्ता समाजासमोर वस्तुस्थिती आणतो, मग ते संचालक ते सदस्य रायगड प्राधिकरण काय करत होते? मला फतेहसिंग सावंतांना एक प्रश्न विचारायचा आहे. 4 वर्षापूर्वी हे रायगड प्राधिकरण उभं राहिलं, 700 कोटीची घोषणा झाली, वर्षाला किती कोटी खर्च झाले त्याचा लेखाजोखा तुम्ही सांगितला का? काम होत नाही तुम्ही आताच सांगता. मग समाजासमोर पत्रकार परिषद घेऊन राजांनी सांगायला हवं होतं की रायगड प्राधिकरणाच्या मध्ये ज्या छत्रपतींचा रायगड किल्ला उभा करायचा हिरोजी इंदलकरासारखा माणूस त्या ठिकाणी स्वतःच सर्व अर्पण करून रायगड किल्ला उभा करतो आणि आज मिळालेले पैसे सुद्धा आपल्याला रायगडवरती वापरता येत नाहीत, ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती नाही. मी तमाम शिवप्रेमींच्या वतीनं सांगतो, रायगडावरती जर चुकीचं काय घडलं तर त्यांचा कलेलोट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि सरकारला सुद्धा आता उद्या सगळं निवेदन देणार आहोत. त्याच्यामध्ये जे काही दोषी असतील
बिल्कुल बिल्कुल आबासाहेब पाटील आपली भूमिका पोहोचली, आपली उद्विग्नता सुद्धा समोर आली. मल्हार पांडे विषय थोडा आणखीन विशाल पद्धतीनंही हाताळायला हवाय. केवळ आणि केवळ मुद्दा रायगडापुरता मर्यादित नाही आहे. फतेहसिंग सावंतांकडून रायगडाची उत्तर आपण नक्कीच मागणार आहोत, पण रायगडाच्या पलीकडे जाऊन प्रतापगडावर काय चाललंय, लोहगडावर काय चाललंय, विशाळगडावर काय चाललंय याचे प्रश्न विचारले तर उत्तरच तिथूनही अगदी निराशाजनक येत आहेत. अगदी अगदी प्रसादजी, मला आता तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की आत्ता जस्ट मी सकाळीच ट्विटरवरती अपडेट केलेलं, मी आज लोहगडावरती गेलेलो आणि लोहगडाच्या वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. आता मी मध्यम आता एक जस्ट मला रायगडाबद्दल बोला असं वाटतं की जसं तुम्ही एक मुद्दा मांडला की छत्रपती शिवाजी महाराज असते आणि त्यांनी असं निकृष्ट दर्जाचं बांधकाम पाहिलं असतं तर त्यांनी ते काय केलं असतं, तर मला ह्याच्यावर सिंपल उत्तर द्यायचं आहे. त्या दस्तावेज जर आपण पाहिले तर एक लक्षात येतं की असे गड किल्ले बांधण्यासाठी तत्कालीन जनतेनं स्वतःचे दागिने सुद्धा तिथं अर्पण केले होते महाराजांच्या कामासाठी. तर आता आपल्या सरकारी लोकांकडून ह्या गोष्टी घडत नसतील आणि जर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागत असतील तर ही सरकारच्या बाजूने झालेली अत्यंत मोठी शोकांतिका आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळ्या गड किल्ल्यांवरती, मग विशालगड असो, लोहगड असो, नाहीतर रायगड असो, राजगड असो, अशा विविध किल्ल्यांवरती आपण मघा आधी गेल्या काही दिवसांपासून बघत आलो की अनाधिकृत बांधकामं होत आहेत. ती बांधकामं मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि ती मात्र चांगल्या पद्धतीनं, पण तेच आपल्या बाजूची म्हणजे हिंदूंची जी काही मंदिर आहेत त्याबद्दल काहीही कसलाही प्रकारे तिथं सरकारकडनं पावलं उचलली जात नाहीत. ती अत्यंत मी एक दुर्गप्रेमी म्हणून आणि गड किल्ले संवर्धन करणाऱ्या एका संस्थेचा अध्यक्ष म्हणून ही माझी जो भावना आहे जी तुम्हाला व्यक्त करायची. बिलकुल दिलीपराव यावरची आपलीही प्रतिक्रिया अपेक्षित करतो. महाराष्ट्रात दुर्ग परंपरेचा आणि दुर्ग संपत्तीचा मोठा वारसा आहे, हा सगळा वारसा वाऱ्यावर सोडून दिला गेलेला आहे. महत्वाचं आत्ता जे बोलले त्याचं मी कंटिन्युएशन करतो. तुम्ही जावा गेले का कित्येक दिवस चाललंय, रायगड असू दे, लोहगड असू दे, विशाळगड असू दे. विशाळगडात एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला हा विशाळगड हा शेवटचा किल्ला पडलेला की ज्यापर्यंत कायम छत्रपतींना संरक्षण दिलेला किल्ला, त्या ठिकाणी छत्रपतींचे अवशेष काय राहिले हो, काही नाही आहे. त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचे सगळं त्या ठिकाणी चाललंय. कोण लक्ष देत आहे रायगडावर? परवा जे काही चादर पसरायच्या गोष्टी झाल्या, अहो हे गंभीर विषय आहे. लोहगडावर झाला तर हे जे काही आता जे काही षड्यंत्र रचलं जाते प्रत्येक गडागडावर, या हे महत्वाचं आहे आणि याच्यावर जोरदार आवाज उठवला पाहिजे. आणि हे छत्रपतींचा जे वारसा म्हणतोय, आता जे काही सांगितलं, जे काही ह्यावरचे गुन्हेगार आहेत त्यांना कडे लोटच काय, यांना पहिल्यांदा जेलमध्ये टाकायला पाहिजे आणि मग चौकशी करायला पाहिजे. फतेहसिंग सावंत आपल्याकडून आता थेट कारवाईची अपेक्षा केली जाते. तुम्ही वारंवार असं म्हणता की छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून एका इंजिनियरच्या साठी रायगडाच्या कामकाजाचं देखभालीकरण व्हावं याच्यासाठी माणसं मागितली जात आहेत, ती माणसं मिळत नाही आहेत. एका बाजूला आपण विद्यमान सरकारच्या बाबत इतकी मवाळ भूमिका घेतो, दुसऱ्या बाजूला रायगडच्याकडे सरकारनं चालवलेलं दुर्लक्ष खपवून घेतो. दोन्ही गोष्टी कशा बरोबर जाऊ शकतील फतेहसिंगजी? नाही, एक मी सुभाषराव मगाचा मुद्दा मी मुंबईत बोलतो की आपण म्हटला की प्राधिकरणावर सदस्य म्हणून आपल्याला घेतले नाही किंवा अनेक लोकांना घेतले नाही, मग आपण प्राधिकरण सदस्य नाही एक मिनिटं मी ऐका, मी सगळ्यांचं ऐका लागलोय. आपण प्राधिकरण सदस्य म्हणून घेतलं नाही म्हणून ही उठाठेव आहे काय आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरा विषय आता संपादकांच्या कडून आलेला मुद्दा सांगतो की मी निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर तुमच्या आधी आम्ही तिथं असणार, पुढे लक्षात ठेवा. गेली अनेक वर्ष शिवराज्याभिषेक 16 समितीच्या माध्यमातून जो रायगड घडला जी, फतेहसिंग जी बोलता बोलता आवाज बंद झाला आपला, आपला बोलता बोलता आवाज बंद झालाय. गेली अनेक वर्ष रायगड राज्याभिषेक समितीच्या माध्यमातून रायगडचं जे चालू आहे आत्मीयतेने आमच्या बाजूने चालू आहेत प्रयत्न. ठीक आहे, आपण दावा करताय की आपल्याकडून आत्मीयतेने या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रयत्न होत आहेत. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, याच संदर्भानं भविष्यात सुद्धा अनेकदा या विषयाचा पाठपुरावा आम्ही नक्की करणार आहोत, कारण महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती जतन संवर्धनाच्या साठीची जबाबदारी
ही आपल्या प्रत्येकाची आणि जे सत्तात बसले आहेत त्यांची दीडपट जास्त आहे. तूर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.